जैसी दलिंदर माणसात बघा सगळ्याकडं नाव आलेलं आहे. हे किती फॅन केले सगळा थुकून थुकून. चांगला जुन्या जवानचा बघायला यायचा नाही थुकून थुकून वाट लावतान नाव आलीतान थुकतान सब वाट लावतान. हे बघा हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमचा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आता आम्ही आलो नागर फोर्टला आणि ना एवढा भारी फोर्ट आहे ना पूर्ण जयपूर दिसतं वरतं पूर्ण म्हणजे पूर्ण दाखवतो तुम्हाला. आता गाडीत आलो पहिले उतरते गाडीतनं चला दाखवतो तुम्हाला पूर्ण फोर्ट बघा दाखवतो. इथनं ती वॉल पण जातं ती मोठी वॉल आहे ना बोललो ती वॉल पण जातं. पहिला थांबा 2 मिनटं बघा ही एंट्री आहे इथं दुकान आहे आणि इथं पार्किंग आहे. इथं पूर्ण दिसतं तुम्हाला नंतर दाखवीन. ही एंट्री आहे पहिला ही. आता आलो इथं तिकीट काढायला. एक स्टुडंट अर्ज वाढेल इथं तिकीट बघा स्टुडंटचे स्टुडंट आय डी ते बघ 52 आहे 22 फॉरेनर 202 स्टुडंट दे तिकीट. तीन जण दो एडल्ट एक स्टूडेंट. तर पहिला पंच मारायला लागतं तिकीट नंतर तर आतमध्ये एंट्री. तिकीट चेकिंग पॉइंट यो एक साइडचा आहे जो आपण तिकडे व्ह्यू बघ. अरे अर्धा जयपूर जास्त कव्हर आहे यो. नाही एक साइडच आहे भावा हे तू त्या साइडचा वेगळा तिथं समोर दिसेल तुला. पण पूर्णच एक टाईपचं म्हणजे यो जयपूर दिसते अर्धा एक टाईप मध्ये. डेंजर आहे तो नकली वाघ बीक ठेवले आहे. नकली वाघ आहे इथं. तो व्ह्यू तर इथं होता तो भारी होता ना एक साइड तर पूर्णच दिसत होता. बघ आवाज येते का नकली वाघात हे. तर पुढे जाऊ भरपूर असे सगळेकडनं पूर्ण जयपूर दिसतं दाखवतो. आता इथं ना इथं पॉन्ड आहे. पॉन्ड इथं पॉन्ड लिहिले इथं स्टेप वेल लिहिले. हा तिथं पॉन्ड लिहिले पण इथं स्टेप वेल लिहिले. बावडी इथं लिहिले स्टेप वेल. याच्यात अंघोळ करतात पहिला करायचं ना. अरे स्टे ये बघ ना सीडी बघ अशी आहे डेंजर ना. हा तेच मासे पण आहेत आता आतमध्ये. बेडूक आहे का बघा फुल दिसते बघा पूर्ण जयपूर. शिड्या बघा नाही डेंजर ना स्टेप वेल. ही मेन एंट्री आहे आणि इथं खाली तोप पण लागलेत. पॅलशी हीच ही मेन एंट्री. चालू झालं पॅलेस. कैसा डिझाईन बघा सगळा मार्बलचा यो. नाही नाही माती आहे रे नाही मार्बल आहे फुल. बघा ही आत्ताची डिझाईन वाटते. आवाज इको होते बघ. इतना आहे टेरेसचा रस्ता. नाही बघा किती दलिंदर माणसं ते ऐसा दलिंदर लोक ही ऐसा करताना नावं बिव लिहिलं. कशी दलिंदर माणसात बघा सगळीकडं नावं लिहिलं. हे किती फॅन केले सगळं थुकून थुकून. चांगला जुन्या जवानचा बघायला यायचा नाही थुकून थुकून वाट लावतान नावं लिहितान थुकतान सब वाट लावतान. हे बघा तसंच आहे पण
या आत्ताचे जमान्याचे बटन पण लावलं नाही तर इथं काय काही नाही सामान ठेवायचं होतं वाटतं पहिल्यांचं यो हाय रे भूल भूल है पूर्ण सगला सेमच वाटते इतना निकला ये बाजूला इतना निकला ये बाजूला नौ राहनी चे कमरे नौ सेम जागा सेम है बगा कौन ला समझल इतना दिता पर सगला लिहून काय ना काय वाट लावले बघ ना सेम सगला सेम आहे सेम खाली पण तसाच आहे आणि वरती पण तसाच आहे सेम लेफ्टला चल सेम पूर्ण पूर्ण बंद आतमधींच बंद केलंय एक कोणला समजले बघा हँगल माणूस पूर्ण खिडकी विडकी तोडून ठेवलंय अशा नऊ कमऱ्यात नऊ नऊ राणींचे डेंजर आहे ना नाही बाबा पुढे नाही जात चले योबा गल्ली गल्लीन फिरते यो काय टेरेस व्ह्यू टेरेस अजून कुठं यो सगळा जयपूर दिसायला लागला पूर्ण दिसतंय इथनं यो टेरेस टेरेस आहे इथनं सगळा दिसतंय बघा व्ह्यू बघा किती वरती आहे बघा यो मुंगीसारखा दिसतंय मुंगीसारखा एक एक घर कुठं ट्रेड सेंटर कुठं आहे तो बिर्ला मंदिर तो ट्रेड सेंटर गोल तो बिर्ला मंदिर दिसतंय ट्रेड सेंटर चा नाही दिसत कुठ समोर कुठ रे झुमाचा फूल लागले त्याचे वाटत काय इथन ना जंतर मंतर पण दिसत सगळं दिसतंय पूर्ण सगळीच जागा दिसत आहे कुठं रे हा इथली जिलपी नाही राजाच्या ह्याच्यातले ते ग्राउंड पण आहे हेड लागले का कोणला समजेल भुलभुल्यासारखं फिरल सगळीकडे कोण पण तापलाय बघ इथे तो बघा इथनं ना ही पिंक सिटी आहे इथनं अशी पूर्ण पर इथनं तुम्हाला दिसत नसेल नीट वरतनं वर म्हणजे पिंक सिटी पण पूर्ण अशी कुठला कुठं आहे ती सगळं समजतंय बघा इथं ही पिंक सिटी आहे पूर्ण आणि हे घरं वेगळी आहेत बघा तेव्हा पिंक सिटी पूर्ण खाली झालावरती काही नाही तू टेरेस वरती आलो तर खाली येच परत खाली जायचं ना आता चला खाली खाली डायरेक्ट आता दलिंदल तर उतरलो आणि इथं ना आम्हाला SBI SBI यो ATM आहे इथं न्यू जनरेशन ब्रो डेंजर आहे ना पैसे काढायचं तर पैसे काढायला पण आहे पैसेच नाही किशन
बर इथं नाही राहत आहे महाराजांचं, म्हणजे ते याच्यात बसायचे आणि पुढं घोडा हत्ती काय ना काय असायचा, हा रथ आहे पूर्ण एवढा मोठा, फक्त एकटा महाराज असा भरपूर मोठा आहे, तो फोनमध्ये छोटा दिसतोय पर भरपूर मोठा आहे. काही नाही इथनं फक्त तो मेन आहे ना, इथं तिथं पर पैसे लागतात, काहीतरी 500 रुपये तिकीट आहे त्याचा, पर तिथं फक्त एकच आहे पूर्ण वर्ल्डमध्ये ना तसा एकच सीओ आहे, म्हणजे रूम टाईप तोच हा सगळा एकच आहे तसा बनला ना अजूनपर्यंत, तर तिथे त्याला 500 रुपये नाही खर्च करायचा. यूट्यूबवर बघू आपण, तर तुम्ही माझा ब्लॉग बघता तसं मी पण बिजनचा ब्लॉग बघील पर नदी तर गेल्यावर शूट पण करायचं अलाउड नाही आहे, आतमध्ये काही फायदाच नाही, मग त्यासाठी आतमध्ये गेलोच नाही तिथं. तर एक्झिट करू काही नाही, फक्त व्ह्यू आहे बस पूर्ण जयपूरचा, दुसरा काही नाही इथं, तर एक्झिट करू चला. कुठं आहेत पिकॉक? तू समोर माहिती आहे पिकॉक बघा, इथं आम्ही मामळ रस्त्यात, म्हणजे सगळीकडं पिकॉक आहे तिथं, पर हे बघा रस्त्यात समोर पिकॉक दिसले, पंख बघ त्याची डेंजर ना. पलतय तो, पलतय गेला खाली. यो बघा यो काय होता करण, जलमेल यो बघा, जलमेल पण दिसते इथन पूर्ण गेला पिको, कारण तिथं यो ऍक्सिडेंट झाले, वाट लागलाय परती खाली यायच्या रस्त्याला. त्यासाठी हल्लू चालवायचा घाट मध्ये, डायरेक्ट खाली बघा, डायरेक्ट खाली खड बाजूला लागलाय, गेली ती लेफ्टला बघ, लेफ्ट वाली गेले खड्ड्यात बघ, व्ह्यू बघा, व्ह्यू एक नंबर. आणि यो 2 तासाच्या ट्रॅफिकच्या नंतर आता क्रेन आलंय, तर क्रेन ही घुसलेली आहे इनोबा, इनी वाट लावले वाले, ते 2 तासाच्या नंतर ट्रॅफिक हलणार आहे दोन, पर व्ह्यू एक नंबर आहे. गर्मीने साप वाट लावलंय, ऊन बघा, ऊन बघा, ऊन बेकार बेकार जाम बेकार ऊन आहे जाम. यो जयगर फोर्ट, यो जयगर आहे ना, यो आहे जयगर फोर्ट हा, आणि तो कुठला आहे, आमिर फोर्ट, सगळं फोर्ट 3 फूट दिसतात इथनं, आणि यो यो डॅम आहे ना, यो जलमेर, हा सॉरी यो जलमेर आहे इथं, यो जलमेर आहे, सगळं दिसत आहे ना, व्ह्यू जबरदस्त, व्ह्यू तगडा आहे, जलमेर इथं चमकत, जलमेर काय पूर्ण जयपूरच चमकत इथनं.